हेलो स्टूडेंट्स, माय नेम इज प्रोफेसर डी ए भोसले, वर्किंग एज लेक्चरर फ्रॉम डीकेटीज यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. आता आपण डेटाबेस मॅनेजमेंट सब्जेक्ट मध्ये युनिट नंबर 2 स्टार्ट केलेलं आहे, रिलेशनल डेटा मॉडेल. तर आपण आजच्या या लेक्चरमध्ये डीडीएल कमांड्स हे पॉइंट डिस्कस करणार आहोत. डीडीएल कमांड्स म्हणजेच काय? आपण एसक्यूएलचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत ते प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. डीडीएल आहे, डीसीएल आहे, डीक्यूएल आहे, टीसीएल आहे, त्यानंतर डीएमएल आहे. हे सगळे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आपण स्टडी केलेले आहेत. तर वन बाय वन आता इथून पुढच्या लेक्चरला आपण ते इन डिटेल बघणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डेटा टाईप्स, एसक्यूएलचे डेटा टाईप्स कोण कोणते आहेत, त्यानंतर एसक्यूएलचे ऍडव्हान्टेजेस कोणते, त्यानंतर आपण डिटेलच्या एसक्यूएलच्या कमांड्स कोणत्या, आपण इंट्रोडक्शन ऑफ एसक्यूएल म्हणजे ओव्हरऑल सगळं एसक्यूएलचा बेसिक जी इन्फॉर्मेशन आपल्याला इम्पॉर्टंट आहे ती आपण स्टडी केलेली आहे. तर आताच्या या लेक्चरपासून इथून पुढच्या सगळ्या लेक्चरमध्ये आपण इन डिटेल कॉम्पोनंट्स स्टडी करणार आहोत. तर आता फर्स्ट लेक्चरला बघा, आज डीडीएल कमांड म्हणजे डीडीएल कमांड्स आपण इन डिटेल बघणार आहोत. डीडीएल म्हणजे काय? तर डेटा डेफिनेशन लँग्वेज विच इज यूज्ड टू डिफाईन हाऊ द डेटा विल बी स्टोअर्ड इन टेबल अँड डेटाबेस. म्हणजे कशा पद्धतीने त्या टेबलमध्ये डेटा स्टोअर करायचा की टेबल. आता बघा बानू, आपण वर्डवरती किंवा एक्सेलवरती आपल्याला टेबल पाहिजे असेल तर आपण काय करतो, इन्सर्ट करतो आणि टेबल मध्ये रोज किती पाहिजेत आणि कॉलम्स किती पाहिजेत आपण एवढं करतो. पण इथं आपण तशा पद्धतीने करणार नाही, तर आपण काय करणार आहोत, एसक्यूएल क्वेरी युज करून आपण क्रिएट एसक्यूएल क्वेरी युज करून आपण टेबल तयार करणार आहोत. टेबल पण तयार करायचं आहे आणि सगळं जे काही आपण याच्या पुढे जे करणार आहोत तो क्वेरी थ्रू करणार आहोत आपण. म्हणजे डेटा इन्सर्ट करण्यापासून डेटा डिलीट करण्यापर्यंत किंवा त्याच्यासाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते एसक्यूएल युज करूनच आपण करणार आहोत. तर तो टेबल कसा तयार करायचा, तो टेबल कसा डिलीट करायचा किंवा त्या टेबलमध्ये डेटा कसा इन्सर्ट करायचा हे सगळं आपण क्वेरी थ्रू करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे ते क्वेरी कशा लिहायच्या, त्याचे सिंटॅक्सेस वगैरे आपल्याला सगळे माहीत असले पाहिजेत. त्याच्यासाठी आपल्याला डेटा टाईप माहीत पाहिजे होता, आपण डेटा टाईप स्टडी केलेला आहे. तर बाळांनो, आताच्या ह्या लेक्चरमध्ये आपण डीडीएल कमांड्स कम्प्लीट करणार आहोत. तर त्याचे 6 कमांड्स आहेत. फर्स्ट कमांड आहे क्रिएट टेबल, म्हणजे टेबल तयार करायचा. सेकंड कमांड आहे अल्टर टेबल, तो टेबल अल्टर करायचा म्हणजे त्यामध्ये त्या टेबलमध्ये एखादा कॉलम आपण ऍड करायचा, एखादा कॉलम डिलीट करायचा, एखादा कॉलम मॉडिफाय करायचा. त्यानंतर थर्ड आहे ट्रंकेट टेबल. ट्रंकेट टेबल म्हणजेच काय? तर त्या टेबलमध्ये तुम्ही रेकॉर्ड्स इन्सर्ट केला चिला तर ते तुम्हाला सगळे रेकॉर्ड्स डिलीट करायचे आहेत तर तुम्ही ट्रंकेट करू शकता. त्यानंतर पण मात्र त्या ट्रंकेट केलेला जो टेबल आहे तो स्ट्रक्चर मात्र रिमेनिंग तसाच राहणार. त्यानंतर फोर्थ आहे रिनेम टेबल. तुम्हाला टेबलचं नाव चेंज करायचं असेल तर रिनेम करू शकता. त्यानंतर फिफ्थ आहे डेस्क टेबल, म्हणजे तुम्हाला त्या टेबलचं सगळं ओव्हरऑल स्ट्रक्चर बघायचं असेल तर तुम्ही डेस्क कमांड युज करू शकता. आणि सिक्स आहे ड्रॉप टेबल, तर तुम्हाला एखादा टेबल तो पूर्ण डिलीट करायचा आहे परमनंटली त्या डेटाबेस मधून तर तुम्ही ड्रॉप कमांड युज करू शकता. तर आपण वन बाय वन हे सगळे पॉइंट डिस्कस करणार आहोत. तर याच्यासाठी तुम्हाला कॉम्पोनंट सगळे माहीत असले पाहिजेत. डीडीएल आहे, डीएमएल आहे, डीसीएल आहे, टीसीएल आहे आणि डीक्यूएल आहे. तर डीडीएलचे जे काही कमांड्स आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. आता वन बाय वन आपण डीडीएल स्टार्ट करूया. डीडीएल डीडीएल म्हणजेच काय? डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणजेच काय? तर त्यामध्ये एसक्यूएलमध्ये एसक्यूएल युज करून ओरॅकलमध्ये त्या डेटाबेसमध्ये आपण डेटा कशा पद्धतीने स्टोअर करायचा तर त्याला म्हणायचं डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा डेफिनेशन लँग्वेज विच इज यूज्ड टू हाऊ द डेटा विल बी स्टोअर्ड इन टेबल अँड डेटाबेसेस. टेबल म्हणजेच काय? कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. अँड डेटाबेस म्हणजेच काय? कलेक्शन ऑफ मल्टिपल टेबल्स. तर त्या पहिल्या टेबलमध्ये आपल्याला डेटा स्टोअर करायला पाहिजे ना, त्या स्टोअर करण्याच्या आधी आपल्याला तो टेबल तयार करायला पाहिजे ना. तर आपण त्याच्या वेगवेगळ्या डीडीएलच्या कमांड्स आपण आता बघणार आहोत, कारण डीडीएल मध्ये डेटा फक्त कसा स्टोअर करायचा आहे, त्याच्यासाठी स्ट्रक्चर कसं तयार करायचं इतक्याच कमांड्स आहेत. तर आता फर्स्ट कमांड आहे, फर्स्ट कमांड आहे क्रिएट. म्हणजे टेबल आपल्याला क्रिएट करायचा असेल तर तुम्ही क्रिएट कमांड युज करू शकता. क्रिएट कमांड विच इज यूज्ड टू डिफाइन द टेबल विथ इट्स अ नेम, म्हणजे तुम्ही त्या टेबलला नाव देण्यापासून तो टेबल तयार करू शकता. आणि ह्याचे वेगवेगळे रूल्स पण आहेत ते पण आता आपण बघणार आहोत. फर्स्ट बघा,
One important note is that at the end of SQL statement, semicolon is given to terminate it. म्हणजे तुम्ही जेव्हा क्वेरी लिहिता तेव्हा ती क्वेरी एंड झालेली असेल तेव्हा तुम्ही त्याच्या लास्टला कॉलम कम्प्लीट झाल्यानंतर सेमिकॉलन देत जावा, कारण तेव्हा कन्सिडर केलं जातं की त्या क्वेरीचा इथे एंड झालेला आहे. और तुम्ही जर सेंटेन्स टर्मिनेट नाही केला तर तिथे एरर दाखवतात. तर त्याचे वेगवेगळे रूल्स पण आहेत की टेबल कशा पद्धतीने तयार करायचा किंवा त्या टेबलला नेम कसं द्यायचं ते आपण रूल्स बघूया. फर्स्ट रूल आहे अ नेम कॅन बी ऑफ मॅक्झिमम अप टू 30 कॅरेक्टर्स. म्हणजे त्या टेबलला जे तुम्ही नेम देणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 30 कॅरेक्टर्स असले पाहिजेत. त्यानंतर सेकंड आहे अल्फाबेट्सचं, कॅपिटल असू देत किंवा स्मॉल असू देत, एज वेल एज नंबर्स 0 to 9 आर अलॉड. म्हणजे त्या टेबलला तुम्ही जेव्हा नाव देणार आहात तेव्हा तुम्ही ते कॅपिटल पण देऊ शकता किंवा स्मॉल पण देऊ शकता विथ नंबर्स. म्हणजे स्टुडंट तुम्ही टेबलला नाव दिला तर स्टुडंट किंवा स्टुडंट 1 किंवा स्टुडंट 12 असं तुम्ही त्याच्यामध्ये डिजिट्स वगैरे वापरू शकता. द नेम शुड बी बिगिन विथ अल्फाबेट अँड नॉट दी नंबर. म्हणजे थर्ड रूल आहे बघा की ती जेव्हा टेबलचं नाव आहे ते अल्फाबेटनं चालू झालं पाहिजे, त्याच्यामध्ये नंबरनं चालू होता कामा नये. म्हणजे कसं क्रिएट टेबलमध्ये आपण टेबल 1 2 3 स्टुडंट असं नेम देऊ शकत नाही, पण स्टुडंट 1 2 3 असं नेम देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला नेम वापरायचे असतील तुम्हाला डिजिट्स वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता, पण पहिला जे टेबलचं नाव आहे ते सुरुवात नेहमी अल्फाबेटनं झाली पाहिजे. त्यानंतर फोर्थ रूल आहे द स्पेशल सिम्बॉल जनरली अलाउड दॅट इज अंडरस्कोर. म्हणजे तुम्ही जेव्हा नेम देता टेबलला तेव्हा स्टुडंट अंडरस्कोर सीएसई, स्टुडंट अंडरस्कोर मेकॅनिकल, तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तीन टेबलला नेम देऊ शकता. त्यानंतर फिफ्थ रूल आहे सम रिझर्व वर्ड्स ऑफ एसक्यूएल लाईक इन्सर्ट अपडेट डिलीट क्रिएट. हे जे कीवर्ड्स आहेत ते आपण टेबलला नेम देण्यासाठी वापरू शकत नाही, कारण हे रिझर्व आहेत. जसं आपण प्रोग्रॅमिंग सी मध्ये डेटा टाईप्स आहेत बघा इंटीजर कॅरेक्टर फ्लोट स्विच, हे जे कीवर्ड्स आहेत 32 कीवर्ड्स होते ते कीवर्ड्स म्हणून आपण व्हेरिएबलला नेम देऊ शकत नव्हतो, तसंच हे जे कीवर्ड्स आहेत ते रिझर्व आहेत ते टेबललाच नेम वगैरे आपण ते देऊ शकत नाही. तर आता हे क्रिएट म्हणजे काय तर टेबल तयार करायचं आहे हे तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन कळाली असेल. आता त्याचा आपण सिंटॅक्स बघूया. तर सिंटॅक्स आहे क्रिएट टेबल हा कीवर्ड कॉन्स्टंट राहणार आणि त्या टेबलचं नेम टेबल नेम आणि ओपन ब्रॅकेटमध्ये बघा कॉलम नंबर 1 डेटा टाईप त्याची साईज काय असेल ते मेन्शन करायची. त्यानंतर सेम कॉलम नंबर 2 कॉलम नंबर 3 तुम्ही कॉमा देऊन यूज करू शकता. असे किती कॉलम्स तुम्हाला ऍड करायचे तेवढे कॉमाज देऊन तुम्ही यूज करू शकता. आणि जेव्हा तुमचे कम्प्लीट होतील तेव्हा कॉलम कम्प्लीट करा आणि ते कॉलम कम्प्लीट झाल्यानंतर सेमी कॉलम द्या. म्हणजे तुमचा इथं त्या क्वेरीचा एंड झालेला असं कन्सिडर केलं जातं. आता बाणू क्रिएट टेबलमध्ये क्रिएट टेबल ह्या कीवर्ड कॉन्स्टंट राहणार तोच नेहमीच राहणार, कारण क्रिएट टेबल जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत टेबल तयार होत नाही. त्यानंतर आता आपण एक एक्झाम आणि ह्याच्यामध्ये बघा बाळांनो कॉलम नेम पहिला आहे आणि मग काय आहे डेटा टाईप आहे. तुमच्या प्रोग्रॅमिंग सी मध्ये तुम्ही शिकला चिला डेटा टाईप नेम मग व्हेरिएबल नेम अशा पद्धतीने होतं, पण इथं तसं नाही आहे. इथं काय आहे पहिला कॉलमचं नाव मग त्याचा डेटा टाईप मेन्शन करायचं आहे आणि मग काय असेल ते साईज. तुम्ही साईज दिला तरी चालेल नाही दिला तरी चालेल. आता एक एक्झाम्पल घ्यायचं आहे आपण क्रिएट टेबल स्टुडंट. आपण एक्झाम्पल घेतलंय बघा इथं क्रिएट टेबल स्टुडंट, त्या स्टुडंट मध्ये रोल नंबर हा जो आहे तो फर्स्ट कॉलम, सेकंड आहे स्टूड नेम, थर्ड आहे बर्थ डेट आणि फोर्थ आहे मार्क्स. तर रोल नंबरचा डेटा टाईप आहे इंटीजर, साईज दिले मी 3, त्यानंतर 3 म्हणजे 3 डिजिट्स पर्यंत युज करू शकतो रोल नंबर. त्यानंतर स्टूड नेम आहे त्याची साईज डेटा टाईप आहे व्हॅरकॅर, त्याची साईज दिलेली आहे 25, म्हणजे 25 डिजिट्स पर्यंत आपण काय करू शकतो त्या स्टुडंटला नेम देऊ शकतो. त्यानंतर बर्थ डेट आहे, बर्थ डेटचा डेटा टाईप डेटच असतो, मी डेटा टाईप शिकवलेलं त्यावेळी. त्यानंतर मार्क्स आहे, मार्क्सचा डेटा टाईप आहे इंटीजर, त्याच्यामध्ये तुम्ही 3 डिजिट्स युज करू शकता, म्हणजे त्याची साईज 3 दिलेला आहे. आणि त्या टेबलला नाव काय दिलेलं आहे स्टुडंट दिलेलं आहे. मग इथं बघा तुम्हाला आउटपुट कसं दिसणार, टेबलचं नाव काय आहे स्टुडंट आणि त्याच्यामध्ये कॉलम्स किती आहेत बघा, फर्स्ट कॉलम कोणता आहे रोल नंबर, सेकंड कॉलम स्टूड नेम, थर्ड आहे बर्थ डेट, फोर्थ आहे मार्क्स. फक्त तुम्हाला टेबल तयार झालेला दिसणार, त्या टेबलमध्ये आपण डेटा अजून ऍड केलेला नाही त्यामुळे डेटा दिसणार नाही. फक्त तुम्हाला इथं काय दिसणार, टेबलचं स्ट्रक्चर आपण क्रिएट केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आता तुम्हाला एखादा क्रिएट न्यू टेबल करायचं आहे फ्रॉम
एक्झिस्टिंग टेबल, म्हणजे तुमच्याकडे टेबल तयार आहे आणि त्याच टेबलला तुम्हाला काय करायचं आहे, नवीन नेम द्यायचं आहे, तर तुम्ही इथं देऊ शकता. बानो एक जस्ट फ्यू मिनिट्स. हां तर बानो आपल्याला टेबल नवीन तयार करायचा आहे, पण तो ऑलरेडी एक जुना टेबल तयार आहे आणि त्याच टेबल पासून आपल्याला एक नवीन टेबल तयार करायचा असेल तरी सुद्धा आपण क्रिएट टेबल ही कमांड यूज करू शकतो. तर त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे क्रिएट टेबल, टेबल नेम ॲज अ सिलेक्ट स्टार फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम, म्हणजे ॲज अ सिलेक्ट हा कीवर्ड आहे आणि स्टार म्हणजेच काय, सिलेक्ट करा ओव्हरऑल सगळा डेटा फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम, म्हणजे जुन्या टेबल मधला सगळा डेटा सिलेक्ट करा आणि टेबल नवीन तयार करा, त्या टेबलला नाव तुम्ही द्यायचं आहे. तर एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, क्रिएट टेबल न्यू स्टुडंट वन, आपण नवीन टेबल तयार करणार आहोत, त्या टेबलचं नाव आहे न्यू स्टुडंट वन, ऍज अ सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, त्या स्टुडंट मधले आपण ह्याच्या आधी स्टुडंट टेबल तयार केलेला आहे आणि त्या स्टुडंट मध्ये कॉलम्स आहेत, रोल नंबर आहे, स्टुडंट नेम आहे, बर्थ डेट आहे आणि मार्क, तो सगळा टेबल सगळा सिलेक्ट करा आणि नवीन टेबल तयार करा, त्या टेबलचं नेम आहे न्यू स्टुडंट वन. इथं नवीन टेबल तयार झालेला आहे न्यू स्टुडंट वन आणि त्या स्टुडंट वन मध्ये ओव्हर सेम जो स्टुडंट मध्ये जो टेबल आहे तोच इथं कॉपी केला जातो, म्हणजे नवीन टेबल तयार केला जातो. आता त्याच्यानंतर आपण अल्टर कमांड बघणार आहोत, म्हणजे आपल्याला तयार केलेल्या टेबलमध्ये एखादा कॉलम ऍड करायचा आहे, एखादा कॉलम डिलीट करायचा आहे किंवा एखादा कॉलम मॉडिफाय करायचा असेल तर तुम्ही टेबल अल्टर करू शकता. तर अल्टर ही कमांड यूज करायची आहे. अल्टर टेबल क्वेरी इज यूज्ड टू मॉडिफाय द स्ट्रक्चर ऑफ टेबल, इट इज ऑल्सो यूज्ड टू ऍड डिलीट मॉडिफाय कॉलम्स इन एक्झिस्टिंग टेबल, म्हणजे तुम्हाला एखादा कॉलम ऍड करायचा आहे, डिलीट करायचा आहे किंवा मॉडिफाय करायचा आहे तर तुम्ही करू शकता. त्यानंतर आता पहिल्यात वन बाय वन आपण कॉलम ऍड करूया, त्यानंतर कॉलम डिलीट करूया आणि त्यानंतर कॉलम मॉडिफाय करूया. तर आता पहिला कॉलम ऍड करायचा आहे, अल्टर टेबल ऍड कॉलम. तर आपल्याला त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे अल्टर टेबल, टेबल नेम, ऍड कॉलम, कॉलम नेम आणि त्याचा डेटा टाईप. कॉलम आपल्याला नवीन कॉलम ऍड करायचा ना, मग त्याचा डेटा टाईप पण मेन्शन करायला पाहिजे. त्यानंतर एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, अल्टर टेबल स्टुडंट, स्टुडंट आपण टेबल तयार केलेला आहे त्याच्यामध्येच आपण नवीन कॉलम ऍड करूया ऍड ग्रेड. ग्रेड आपण हा कॉलम ऍड केलेला आहे आणि त्याचा डेटा टाईप आहे व्हॅर कॅर आणि साईज दिलेली आहे टू. म्हणजे जेव्हा तुम्ही ही क्वेरी एक्झिक्यूट करशील तेव्हा स्टुडंटमध्ये ग्रेड हा कॉलम ऍड केला जाईल. त्यानंतर सेकंड आहे बघा, तुम्हाला एखादा कॉलम काय करायचा आहे, डिलीट करायचा आहे तर तुम्ही त्याला म्हणू शकता ड्रॉप कॉलम. काय म्हणायचं, ड्रॉप कॉलम. तर त्याच्यासाठी क्वेरी आहे अल्टर टेबल, टेबल नेम आणि ड्रॉप कॉलम, कॉलम नेम. म्हणजे तुम्हाला जो कॉलम ड्रॉप करायचा आहे त्या कॉलमचं नेम नुसतं मेन्शन केलं तरी चालत आहे, हिथं आपल्याला डिलीट करायचं आहे मग त्याच्यासाठी डेटा टाईप द्यायची गरज नाही आहे. एक्झाम्पल बघा, अल्टर टेबल स्टुडंट ड्रॉप कॉलम ग्रेड, आपण इथं कॉलम ग्रेड ऍड केलेला आहे आणि आता आपण इथं कॉलम ग्रेड हा जो आहे तो डिलीट केलेला आहे. तर आपल्याला एखादा कॉलम डिलीट करायचा असेल तर तुम्ही ड्रॉप कमांड यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड, अल्टर टेबल मॉडिफाय, म्हणजे तुम्ही टेबल ऍड केलेला आहे, टेबलमध्ये कॉलम्स तयार करून ऑलरेडी ठेवलेला आहे, त्या मात्र तुमच्या नंतर लक्षात आलं असेल की त्या कॉलमचं काय करायचं आहे, तुम्हाला डेटा टाईप चेंज करायचा आहे किंवा नेम चेंज करायचा असेल तर तुम्ही इथं करू शकता. आता मी इथं एक सिंटॅक्स दिलेला आहे बघा, अल्टर टेबल, टेबल नेम, मॉडिफाय कॉलम, कॉलम नेम, म्हणजे तुम्हाला कोणता कॉलम मॉडिफाय करायचा आहे त्या कॉलमचं नेम, पण त्याच्या आधी काय वापरायचं, मॉडिफाय, म्हणजे मॉडिफाय केला जातो आणि त्याचा डेटा टाईप. एक्झाम्पल आहे अल्टर टेबल स्टुडंट, स्टुडंट हा टेबल आपल्याला अल्टर करायचा आहे, काय करायचं आहे त्याच्यामध्ये, मॉडिफाय करायचं आहे. कॉलम कोणता कॉलम, रोल नंबर, त्याचा डेटा टाईप काय दिलेला आहे, इथं व्हॅरकेअर 4 दिलेला आहे. ह्याच्या आधी आपण डेटा टाईप काय दिलेला, व्हॅरकेअर, रोल नंबरचा डेटा टाईप इंटीजर दिलेला, साईज दिलेली 3, आपल्याला इथं काय केलेलं आहे, आपण व्हॅरकेअर साईज डेटा टाईप मेन्शन केलेला आहे. जेव्हा तुम्ही मॉडिफाय करशील तेव्हा तुमचा सक्सेसफुली मॉडिफाय होतो आणि तुमचा तो कॉलमचा डेटा टाईप चेंज केला जातो. त्यानंतर आता बानो आपण फक्त इथं टेबलचा स्ट्रक्चर तयार केलेला आहे, टेबलमध्ये डेटा आपण अजून इन्सर्ट केलेला नाही आहे.
तर अपन टेबल तयार केला, त्या टेबलला रिनेम पण करू शकतो ना, तर ते आपण कसं करायचं आहे ते बघायचं आहे. त्या टेबलमध्ये आपण आता कॉलम ऍड केलेला आहे, डिलीट केलेला आहे, मॉडिफाय केलेला आहे, जुन्या टेबलपासून नवीन टेबल तयार केलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, थर्ड आहे ट्रंकेट करायचं आहे. ट्रंकेट म्हणजेच काय, तर आता मी फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की स्टुडंट डेटाबेस स्टुडंट टेबलमध्ये मी एक 10 रेकॉर्ड्स इन्सर्ट केलेले आहेत. तुम्हाला वाटलं की ते 10 रेकॉर्ड्स नको आहेत, ते 10 रेकॉर्ड्स काय करायचे आहेत, डिलीट करायचे, तर तुम्ही ट्रंकेट कमांड यूज करू शकता. तर त्यामधले रेकॉर्ड्स डिलीट होतात पण तो टेबल डिलीट होत नाही, त्या टेबलचं स्ट्रक्चर रिमेनिंग तसंच राहतं. तर ट्रंकेट कमांड यूज करून आपण त्या टेबलमधले रेकॉर्ड सगळे डिलीट करू शकतो. इट इज यूज्ड टू रिमूव ऑल द रेकॉर्ड्स फ्रॉम टेबल इन्क्लुडिंग ऑल स्पेसेस अलोकेटेड फॉर द रेकॉर्ड्स आर रिमूव. म्हणजे त्याच्यासाठी जो काय अलोकेट केलेला स्पेस तो पण रिमूव केला जातो. आता त्याचा सिंटॅक्स आहे ट्रंकेट टेबल, ट्रंकेट कीवर्ड, टेबल, टेबल नेम. तुम्हाला कोणता ट्रंकेट टेबल करायचा आहे, त्या टेबलचं नाव. एक्झाम्पल आहे ट्रंकेट टेबल न्यू स्टुडंट वन. न्यू स्टुडंट वन मध्ये जो काही डेटा असेल तो डेटा डिलीट केला जातो पण त्याचं स्ट्रक्चर मात्र तसंच राहतं, म्हणजे त्याचे कॉलम्स रिमेनिंग तसेच राहतात. आता फोर्थ आहे रिनेम. रिनेम म्हणजेच काय, तुम्हाला टेबलला नाव तुम्ही दिलेलं आहात आणि त्या टेबलला नाव तुम्हाला चेंज करायचं असेल, रिनेम करायचं असेल, तर तुम्ही रिनेम कमांड यूज करू शकता. सिंटॅक्स आहे अल्टर टेबल, टेबल नेम, रिनेम कीवर्ड टू न्यू टेबल नेम. तुम्हाला जे काही नाव द्यायचं आहे ते न्यू नेम, त्याच्या आधी रिनेम मात्र वर्ड वापरायचा. त्यानंतर एक्झाम्पल आहे अल्टर टेबल न्यू स्टुडंट वन. न्यू स्टुडंट हा आपला ओल्ड टेबल झाला, रिनेम काय करायचा आहे टू न्यू स्टुडंट टू. म्हणजे न्यू स्टुडंट वन या टेबलचं नाव आपण काय केलेलं आहे, तर न्यू स्टुडंट टू केलेलं आहे. त्यानंतर आता तुम्ही टेबल तयार केला, त्या टेबलमध्ये डेटा कॉलम ऍड केला, कॉलम डिलीट केला, कॉलम मॉडिफाय केला, त्याच्यापासून नवीन टेबल तयार केला, त्यामध्ये डेटा असेल तर तो डेटा पण डिलीट करू शकता. पण जेव्हा तुम्ही टेबल तयार करता तेव्हा तुम्हाला त्याचं टेबल कसा दिसतो ते बघायचं असेल, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला बघायचं असेल, तर तुम्ही डेस्क कमांड यूज करू शकता. म्हणजे डेस्क कमांड विच इज यूज्ड टू डिस्प्ले द स्ट्रक्चर ऑफ टेबल. सिंटॅक्स आहे डेस्क टेबल नेम आणि एक्झाम्पल आहे डेस्क न्यू स्टुडंट टू. तर जेव्हा तुम्ही न्यू स्टुडंट डेस्क न्यू स्टुडंट टू ही कमांड रन करशील, ही क्वेरी एक्झिक्यूट करशील, तेव्हा तुम्हाला त्या टेबलमध्ये असणारे जे काही कॉलम्स वगैरे आहेत ते कॉलम्स किंवा तो टेबल कसा दिसतो तो डिस्प्ले केला जातो. त्यानंतर सिक्स कमांड आहे ड्रॉप कमांड. ड्रॉप कमांड म्हणजेच काय, तर तुम्ही टेबल पूर्णपणे तो डिलीट करायचा आहे तुम्हाला डेटाबेस मधून, तर ड्रॉप कमांड यूज करू शकता. ट्रंकेट कमांड आपण यूज केली तर त्यामधला डेटा डिलीट होतो पण टेबल डिलीट होत नाही. पण तुम्हाला टेबल पण डिलीट करायचं असेल तर तुम्ही ड्रॉप कमांड यूज करू शकता. ड्रॉप कमांड विच इज यूज्ड टू डिलीट टेबल परमनंटली फ्रॉम डेटाबेस. तर त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे ड्रॉप टेबल, टेबल नेम आणि एक्झाम्पल आहे ड्रॉप टेबल न्यू स्टुडंट टू. तर त्याच्या तेव्हा न्यू स्टुडंट टू टेबल हा पूर्णपणे डेटाबेस मधून परमनंटली काय केला जातो, डिलीट केला जातो. इथं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सिक्स कमांड्स आपण डीडीएलच्या कम्प्लीट केलेल्या आहेत. फर्स्ट आहे क्रिएट, सेकंड आहे अल्टर, त्यानंतर थर्ड आहे ट्रंकेट, फोर्थ आहे रिनेम, फिफ्थ आहे डेस्क आणि सिक्स आहे ड्रॉप. तर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारतात इन लिस्ट दी कमांड्स ऑफ डीडीएल कॉम्पोनंट्स किंवा डीडीएलच्या कमांड्स कोणते आहेत ते इनलिस्ट करा किंवा एक्सप्लेन एनी फोर कमांड्स ऑफ डीडीएल. त्यानंतर किंवा एक्सप्लेन द यूज ऑफ डेस्क अँड ड्रॉप. किंवा दोन मार्काला क्वेश्चनही विचारतात गिव द डिफरन्सेस बिटवीन ड्रॉप अँड ट्रंकेट. ड्रॉप कमांड कशासाठी वापरतो आपण, टेबल परमनंटली डिलीट करण्यासाठी, आणि ट्रंकेट कमांड ही आपण टेबलमधले रेकॉर्ड्स डिलीट करण्यासाठी वापरतो. आणि जेव्हा डिफरन्स विचारतील तेव्हा त्याचे सिंटॅक्सेस द्या आणि त्याचे एक्झाम्पल्स द्या, तुम्ही इथे इझिली डिफरन्सेस लिहू शकता. त्यानंतर ह्याच्यावरती क्वेश्चन सुद्धा विचारतात एक्सप्लेन गिव द सिंटॅक्स अँड एक्झाम्पल ऑफ क्रिएट टेबल, किंवा एक्सप्लेन अल्टर टेबल इन डिटेल, किंवा एक्सप्लेन हाऊ टू ऍड द कॉलम इन टेबल, किंवा हाऊ टू डिलीट द कॉलम फ्रॉम टेबल. तर त्याचं सिंटॅक्सेस बाय युझिंग अल्टर तुम्ही करू शकता. बघा तुमच्या आज लक्षात आलं असेल की बघा कॉलम डिलीट करायचा असेल तर तुम्ही अल्टर वापरू शकता,
टेबल मधला डेटा डिलीट करायचा असेल तर ट्रंकेट वापरू शकता, आणि पूर्ण टेबलच जर डिलीट करायचं असेल तर तुम्ही ड्रॉप कमांड यूज करू शकता. आजच्या या लेक्चरमध्ये आपण ह्या डीडीएलच्या सगळ्या कमांड्स आपण बघितलेल्या आहेत. ह्या खूप महत्वाच्या आहेत, ह्याच्यावरती क्वेश्चन्स फिक्स असतात आणि ह्या इझी पण आहेत. तुम्हाला जेव्हा ही व्हिडिओ लेक्चर कम्प्लीट होईल तेव्हा तुमच्याकडे तुम्ही काय करा, लॅपटॉपवरती ओरॅकल 10G हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्या. आणि ओरॅकल 10G सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तिथं टेबल तयार करून बघा. बाय युझिंग तुम्ही जेव्हा टेबल तयार करशील तेव्हा तुम्ही इथलंच एक्झाम्पल युज करून तुम्ही पहिला टेबल तयार करून बघा, तेव्हा तुम्हाला हे आउटपुट अशा पद्धतीने दिसेल. तयार केलेल्या टेबलपासून नवीन टेबल तयार करा, तुम्हाला आउटपुट अशा पद्धतीने दिसेल. तेव्हा त्या टेबलमध्ये नवीन कॉलम ऍड करून बघा, तुम्हाला आउटपुट कशा पद्धतीने दिसतात ते चेक करत राहा. त्यानंतर एखादा कॉलम डिलीट करा, मॉडिफाय करा. त्यानंतर त्या कॉलममध्ये त्या कॉलम टेबलला रिनेम करा, रिनेम पहिला करा. त्यानंतर ट्रंकेट पण करू शकता. ट्रंकेट जर तुम्ही इथं त्या टेबलमध्ये डेटा असेल, रोज मध्ये डेटा असेल तर तो मात्र एक्झिक्यूट होणार. तर टेबलमध्ये डेटाच नसेल तर तो आउटपुट तुम्हाला काही दाखवणार नाही, म्हणजे डेटाच नाहीये तर तुम्हाला ऍज इट इज तोच टेबल दाखवला जाईल. त्याच्यासाठी आपल्याला टेबलमध्ये त्या डेटा इन्सर्ट करायला पाहिजे, मग त्याच्यानंतर तुम्ही तेव्हा ट्रंकेट कमांड युज करू शकता. रिनेम करून बघा, डेस्क यूज करू शकता, आणि त्यानंतर ड्रॉप कमांड. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. ही 2-3-4 वेळा तुम्ही व्हिडिओ बघा, आणि ह्या ज्या कमांड्स आहेत त्या तुम्ही स्वतः जोपर्यंत एक्झिक्यूट करून बघत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात राहत नाहीत, कारण ह्याला प्रॅक्टिस लागतं. टेबल तयार करण्यापासून तुम्हाला डेटामध्ये इन्सर्ट करायचं आहे, भरपूर अशा प्रकारच्या क्वेरीज आहेत, त्याचे सिंटॅक्सेस आहेत. आपण असं क्वेरीज लिहूनच आपण काय करणार आहोत, एक्झिक्यूट करणार, टेबल तयार करणार आहोत. इथं आपल्याला म्हणजे तयार टेबल मिळेल आणि त्या टेबलमध्ये नुसतं कॉपी पेस्ट डेटा करायचा आहे असं काहीही नाही आहे. आपण इथं एसक्यूएल म्हणजे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजेस यूज करून आपण टेबल तयार करणार आहोत. ह्याच्यासाठी तुम्हाला बाळानो खूप प्रॅक्टिस लागतं, आणि त्याच्यासाठी ओरॅकल 10G हे सॉफ्टवेअर पाहिजे. ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून बघा. डाउनलोड केल्यानंतर या ज्या काही आज शिकवलेल्या तुम्हाला ज्या काही क्वेरीज आहेत त्या तुम्ही क्वेरीज तुम्हाला प्रत्येक ह्याचे एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही एक्झिक्यूट करून बघा आणि आउटपुट काय येते ते चेक करून बघा. आणि ह्याच्यावरती दिलेले असाइनमेंट्स आहेत आणि ती क्विज आहे, तर तुम्ही विद इन अ टाइम कम्प्लीट करू शकता. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला फायनलचे जे फायनलचे एक्झाम आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते क्वेश्चन्स तुम्हाला रिपीट रिपीट विचारलेले आहेत. जर कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर बाळानो मला कॉल करा, तुम्हाला मी ती कन्सेप्ट क्लिअर करून दिली जाईल. ठीक आहे, थँक्यू. हॅलो स्टुडंट, माय नेम इज प्रोफेसर डी ए भोसले, वर्किंग एज अ लेक्चरर फ्रॉम डीकेटी यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. बायानो आपण युनिट नंबर 2 चालू केलेलं आहे, रिलेशनल डेटा मॉडेल. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिटेल्स कमांड्स आपण स्टडी केलेल्या, की डिटेलच्या कमांड्स आपण बघितलेल्या. तर 6 कमांड्स आहेत, क्रिएट टेबल, अल्टर टेबल, ट्रंकेट टेबल, रिनेम टेबल, डेस्क टेबल अँड ड्रॉप टेबल. तर ह्या ज्या कमांड्स आहेत त्या आज आपण ॲक्च्युअलमध्ये ओरॅकलवरती कशा रन करून बघायच्या ते आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर ह्या प्रत्येक कमांडचे मी तुम्हाला प्रत्येक कमांडचे सिंटॅक्स दिलेले, त्यानंतर एक्झाम्पल दिलेले. आता ते सिंटॅक्स एक्झाम्पल्स आपण यूज करून काय करायचे आहेत तर त्या कमांड्स रन करून बघायच्या आहेत. तर क्रिएट टेबल, अल्टर टेबल, त्यानंतर ट्रंकेट, त्यानंतर रिनेम, त्यानंतर डेस्क अँड ड्रॉप, अशा 6 आपल्याला कमांड्स आज रन करून बघायच्या आहेत. तर 1 बाय 1 टेबल आपल्याला क्रिएट करायचं असेल तर क्रिएट टेबल आपण यूज करतो. त्यानंतर त्या जुन्या टेबलपासून नवीन टेबल तयार करायचं असेल तर आपण क्रिएट टेबलच यूज करतो, फक्त त्याचा सिंटॅक्स आहे क्रिएट टेबल, टेबल नेम ॲज अ सिलेक्टर स्टार फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम. हे मी तुम्हाला स्टडी केलेलं शिकवलेलं आहे, तर तुम्ही ते एकदा रेफर करून घ्या. त्यानंतर अल्टरमध्ये आपल्याला एखादा कॉलम ॲड करायचा असेल, एखादा कॉलम डिलीट करायचा असेल, त्यानंतर तो मॉडिफाय करायचा असेल तर आपण अल्टर टेबल कमांड ही यूज करू शकतो. त्यानंतर ट्रंकेट टेबल, ट्रंकेट टेबल कशासाठी यूज करायचं आहे तर त्या टेबलमध्ये जे काही आपण रेकॉर्ड्स इन्सर्ट केले असतील तर ते रेकॉर्ड्स रिमूव्ह करायचे असतील तर तुम्ही ट्रंकेट टेबल यूज करू शकता. रेकॉर्ड्स डिलीट करायचे असतील तर ट्रंकेट टेबल यूज करू शकता. तर त्यानंतर रिनेम आहे,
रिनेम म्हणजे त्या टेबलला तुम्हाला न्यू नेम द्यायचं असेल तर तुम्ही रिनेम. त्यानंतर डेस्क, जो टेबल तयार केलेला आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला चेक करायचं असेल तर डेस्क कमांड. आणि त्यानंतर लास्ट कमांड आहे ती ड्रॉप, म्हणजे तुम्हाला टेबल परमनंटली तो टेबल डिलीट करायचा असेल तर तुम्ही ड्रॉप टेबल यूज करू शकता. तर वन बाय वन आपण काय करायचे आहे, तर ह्या 6 कमांड्स आपण आता प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने रन करायच्या असतात. तर त्याच्यासाठी बाळांनो, मी गुगल क्लासरूमवरती ओरॅकल 10G सॉफ्टवेअर तुम्हाला मी अपलोड केलेलं आहे, ते तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता. आणि त्यानंतर इझिली जे काही तुम्ही रेग्युलर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता आहे त्याच पद्धतीने ते सुद्धा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे. तिथं तुम्हाला एक पासवर्ड विचारतो, युजर नेम आणि पासवर्ड विचारतो. तिथं तुम्ही सिस्टीम जरी टाकला तरी चालतो, सेम पासवर्ड सिस्टीम जरी टाकला तरी चालेल, अदरवाईज तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही टाकला तरी काही हरकत नाही. तर बाळांनो, आता मी तुम्हाला वन बाय वन ह्या कमांड्स रन करून दाखवणार आहे. मी ह्या लॅपटॉपवरती ओरॅकल 10G हे सॉफ्टवेअर ऑलरेडी आत्ता इन्स्टॉल केलेलं आहे, तर तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर मी आता हे मिनिमाइज करणार आहे. इन्स्टॉल केल्यानंतर स्टार्टमध्ये जावा. स्टार्टमध्ये ऑल प्रोग्रॅम्समध्ये तुम्हाला एक ओरॅकल 10G आहे का, ओरॅकल डेटाबेस तुम्हाला मॉनिटरवरती दिसत आहे, ओरॅकल डेटाबेस 10G एक्सप्रेस एडिशन हे तुम्हाला फोल्डर दिसेल. त्या फोल्डरमध्ये वेगवेगळे डेटाबेसेस आहेत, तर तुम्ही गो टू होम पेज म्हणून आहे तिथं तुम्ही क्लिक केला तरी चालेल, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होईल. परत एकदा बाळांनो, ओरॅकल डेटाबेस 10G आणि गो टू होम पेज. ओके, आता एक तुम्हाला मॉनिटरवरती स्क्रीनवरती दिसत आहे, तुम्हाला एक ओरॅकल 10G फर्स्ट पेज तुम्हाला ओपन होईल. त्याच्यावरती आता बाय डिफॉल्ट ओपन दोनदा केलं त्यामुळे दोन लिंक झालेले आहेत, तर तुम्ही यातली एक क्लोज करून टाकू शकता. ह्याच्यासाठी इंटरनेट वगैरे काही गरज नाही आहे. तुम्ही डाउनलोड करून केल्यानंतर तुम्ही मोबाईलचं तुमच्या लॅपटॉपचं इंटरनेट ऑफ असेल तरी चालू शकतं. त्यानंतर आता बघा, ही तर डेटाबेस लॉग इन, आपण आता काय करणार आहे, हा डेटाबेस आहे, डेटाबेसचं नाव काय आहे, ओरॅकल. आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे, एक टेबल तयार करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपण जो इथं युजर नेम आणि पासवर्ड दिलेला आपण इन्स्टॉल करताना जो दिलेला तोच आपण इथं एंटर करायचा आहे. तर मी इथं दिलेला सिस्टीम, पासवर्ड दिलेला सेम सिस्टीम, त्यानंतर तुम्ही काय करा, लॉग इन. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ह्या होमपेजवरती 4 वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ॲडमिनिस्ट्रेशन, ऑब्जेक्ट ब्राउझर, SQL अँड युटिलिटीज. तर ॲडमिनिस्ट्रेशन आत्ता आपण काही यूज करणार नाही, हे जे हँडल करणार आहे ते फक्त ॲडमिन लेवलला असणार आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट ब्राउझर आणि SQL. युटिलिटीजचा सुद्धा आपल्याला आत्ता काही उपयोग नाही आहे. तर ऑब्जेक्ट ब्राउझरमध्ये आपण टेबल जो तयार करतो तो टेबल आपल्याला बघायचा असेल तर इथं क्लिक केल्यानंतर इथं सर्च ऑप्शन आहे, इथं तुम्ही ॲटोमॅटिकली सर्च करू शकता. किंवा तुम्हाला इथून ही क्रिएट टेबल करायचं असेल तर टेबल क्रिएट करू शकता. इथं तुम्ही डायरेक्ट त्या टेबलचं नेम द्या. मी इथं दिलं स्टुडंट. त्यानंतर इथं टेबलमध्ये असणारे कॉलम्स, रोल नंबर, त्यानंतर त्याचा डेटा टाईप जो काय असेल तो नंबर, त्यानंतर त्याचं नेम. अशा पद्धतीने तुम्हाला जितके कॉलम्स पाहिजे तितके तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. अशा पद्धतीने आता तुम्हाला इथं व्हॅल्यूज नॉट नल, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॅल्यू रिकामा सोडता नसला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू इन्सर्ट करायलाच पाहिजे. असं तुम्हाला जर करायचं असेल तर इनेबल करू शकता. ह्या पद्धतीने तुम्ही दोनच तुम्हाला पाहिजे असतील, तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्तही तुम्ही इथं ॲड करू शकता. नेक्स्ट म्हणा. त्यानंतर इथं तुम्हाला प्रायमरी की वगैरे असाईन करायची आहे का, ह्या पद्धतीने सुद्धा विचारतात. आता मला काय करायचं नाही म्हणून मी नेक्स्ट केलं. तर ह्यानंतर तुम्हाला परत इथं विचारतात की कॉलम एखादा फॉरेन की वगैरे ॲड करायची आहे का, तर करायचं नसेल तर करू शकता, करायचं असेल तर करू शकता. त्यानंतर फिनिश म्हणू शकता आणि टेबल इथं क्रिएट झाला. तर सिस्टीममध्ये स्टुडंट टेबल हा तयार झाला. तर तो तुम्हाला चेक कसा करायचा, तर टेबल आहे का इथं, इथं टेबल जो आहे तो कॉलम नेम
रोल नंबर आपण दिलेला, त्याचा डेटा टाईप नंबर होता, इथं नेम आहे, इथं त्याचा डेटा टाईप जो दिला आहे तो, त्या पद्धतीने इथून तुम्ही सर्च करू शकता. मी टेबलला नाव काय दिलं, स्टुडंट. स्टुडंट म्हटल्यानंतर इथं विजिबल होतो, ह्याच्यावरती क्लिक करा, हा सेम टेबल तुम्हाला डिस्प्ले होईल. तर आपण इथं ह्या पद्धतीने करायचं नाही आहे, तर आपण SQL क्वेरीज यूज करून आपण काय करणार आहे, टेबल तयार करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथून तुम्ही इझिली करू शकता, हे तुम्हाला सिम्पल आहे, ऑब्जेक्ट ब्राउझरमधून करू शकता. पण तुम्हाला SQL क्वेरीज यूज जर करून टेबल तयार करायचं आहे, कारण डेटाबेसमध्ये मल्टिपल टेबल्स असणार आणि त्या टेबलमध्ये ह्यूज अमाऊंट, जो स्टुडंटचा डेटा असेल किंवा फॉर एक्झाम्पल कुणाचा तरी आपण डेटा स्टोअर केला असेल, तर तो ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा असणार आहे. मग तो आपल्याला हँडल करता आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, क्वेरीज करणार आहे. तर होमपेजला SQL आहे, तिथं तुम्ही जायचं, त्याच्यानंतर त्यावरती क्लिक केल्यानंतर SQL कमांड्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही इथं कमांड्स आहेत त्या रन करू शकता. ज्या काही मी सिंटॅक्स वगैरे दिलेले त्या पद्धतीनं आता मी फर्स्ट मी टेबल तयार करणार आहे. ते मगाचा ज्यावेळी आपण प्रिव्हियस केलं बघा, ते ऑब्जेक्ट ब्राउझर, त्या पद्धतीने न करता क्वेरीज यूज करून करणार आहोत. तर कशा पद्धतीने, इथं सिंटॅक्स टाकायचा, क्रिएट टेबल. टेबल नेम मी फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई दिला, आणि त्या टेबलमध्ये त्या एम्प्लॉईचं काय असणार आहे, नेम. त्यानंतर त्याचा डेटा टाईप काय असणार आहे, व्हॅरक्यार टू. त्याची काय असेल साईज, जे असेल किती लेटर्स असणार आहेत ते. तुम्ही ह्याच्या आधी त्या एम्प्लॉईचा ID पण यूज करू शकताय, EMP_ID. IDचा डेटा टाईप असणार आहे नंबर. साईज तुम्ही IDs तुमचे फिक्स नंबर जर असतील तर तुम्ही 3 साईजपर्यंत देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला ह्याचे सॅलरी दाखवायची असेल त्या एम्प्लॉईची, तर तुम्ही इथं सॅलरी हा कॉलम ॲड करू शकता आणि सॅलरीचा डेटा टाईप देऊ शकता, नंबर. आणि त्या एम्प्लॉईची सॅलरी 5 डिजिटमध्येच असेल तर 5 तुम्ही साईज देऊ शकता आणि इथं कॉलम कम्प्लीट करू शकता. आता जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर इथं एरर दाखवतात, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित जे काही तुम्ही ॲड करणार आहात कॉलम्स ते व्यवस्थित ॲड करू शकता. आणि हे कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही सेंटेन्स टर्मिनेट नाही केला तर एरर येते की नाही चेक करा. हे एवढेत का, तुम्ही क्वेरी इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही रनवरती क्लिक करा. इथं टेबल क्रिएटेड आलेला आहे, पण तुम्ही जेव्हा जर फॉर एक्झाम्पल जर सेंटेन्स टर्मिनेट नाही केला तर तुम्हाला इथं क्वेरीला प्रॉब्लेम येतो. आता समजा परत तुम्ही हीच एक्झिक्यूट केला तर तुम्हाला एरर दाखवते बघा, ऑलरेडी टेबल इज एक्झिस्ट म्हणून. बघा, नेम इज ऑलरेडी युज्ड इन एक्झिस्टिंग, कारण आता मी एकदा रन केलो टेबल तयार झाला. परत तुम्ही परत रन केला त्यानंतर परत दुसऱ्यांदा तोच टेबल तयार झाला, परत त्या नावचाच आपण टेबल तयार करू शकत नाही. मग तुम्ही इथं नेम चेंज केला, मी काय दिलं, एम्प्लॉई 1, तर टेबल ॲटोमॅटिकली माझे तयार होतो का नाही चेक करा. रन झाला का टेबल क्रिएटेड. आता तुम्हाला इथं ती क्वेरी सेव्ह करायची असेल, मी काय केलं, सेव्ह करू शकतो ही क्वेरी. मी काय केलेलं आहे, क्रिएट टेबलची आहे ही कुणाची, एम्प्लॉईची. म्हणून मला लक्षात राहायचं असेल तर तुम्ही इथं क्वेरी सेव्ह करू शकता. सेव्ह केला, सेव्ह्ड क्वेरीजमध्ये तुमच्या ह्या सेव्ह केलेल्या क्वेरीज तुम्हाला अवेलेबल होतात. त्यानंतर आता हा टेबल तयार झालेला आहे, तुम्ही इथंच त्याचं चेंजेस करू शकता. हा टेबल तुम्हाला बघायचा आहे म्हणजे डेस्क कमांड तुम्ही यूज करणार. तर कशी टाकायची, डेस्क एम्प्लॉई आणि सेंटेन्स टर्मिनेट, तुम्ही रन करा. तर तुम्हाला इथं टेबलचं स्ट्रक्चर जो काय ऑब्जेक्ट टेबल आहे तो दिसतो. बघा, एम्प्लॉईमध्ये किती कॉलम्स आहेत, मगाशी इन्सर्ट केलेला एम्प्लॉई ID आहे, नेम आहे आणि सॅलरी आहे. इथं तुम्ही अशा पद्धतीनं त्या टेबलचं स्ट्रक्चर पण बघू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला आता वेगवेगळे आपण आता डेस्क कमांड ही रन केलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच टेबलपासून नवीन टेबल तयार करायचा. म्हणजे एम्प्लॉईपासून आपल्याला काय करायचं आहे, एम्प्लॉई 2 टेबल तयार करायचा असेल तर काय क्वेरी वापरणार, क्रिएट टेबल. टेबल नेम कोणता आहे, एम्प्लॉई 1. ॲज क्वेरी काय आहे, ॲज अ सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणापासून, एम्प्लॉई 1 पासून. पण इथं आपलं चुकलेलं आहे, कारण इथं एम्प्लॉई 1 मधून आपल्याला सगळा डेटा सिलेक्ट करायचा आहे. आणि कोणता टेबल तयार करायचा आहे, एम्प्लॉई 2 टेबल तयार करायचा आहे. तर तुम्ही रन केल्यानंतर टेबल क्रिएटेड म्हणून दिसेल. जेव्हा तुम्ही इथं तो टेबल क्रिएट झाला आहे की नाही चेक करायचा असेल तर तुम्ही इथून कमांड टाकू शकताय, एम्प्लॉई
टू डेस्क एम्प्लॉई टू आणि रन म्हणा. रन म्हटल्यानंतर तुम्हाला ऍज इट इज तो टेबल सुद्धा डिस्प्ले होईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या टेबलमध्ये एम्प्लॉई वन मध्ये, आता मी रेफर करणार आहे तो टेबल आहे एम्प्लॉई वन, तो टेबलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॉलम्स ॲड करायचे असते. तर तुम्ही कोणती कमांड वापरणार, अल्टर कमांड. तर आपण आता करूया एम्प्लॉईमध्ये काय करूया, एम्प्लॉईचं फॉर एक्झाम्पल एम्प्लॉईचे आपण ॲड्रेस इन्सर्ट करून बघूया, एक नवीन कॉलम आपण ॲड करून बघूया. तर कसं करायचं, तर अल्टर टेबल, टेबल नेम एम्प्लॉई वन, त्यामध्ये आपण काय करणार आहोत, ॲड, ॲड कोणता कॉलम करणार आहोत, ॲड्रेस, आणि ॲड्रेसचा डेटा टाईप काय देणार आहोत, व्हॅरकॅर टू, साईज देणार आहोत 25, त्यानंतर सेंटेन्स टर्मिनेट करूया. टेबल इज अल्टर्ड म्हणजे तुमचा टेबल अल्टर झालेला आहे. आता तुम्हाला ही क्वेरी सेव्ह करायची असेल तर काय करू शकताय, सेव्ह. सेव्हमध्ये तुम्हाला तुम्ही डिस्क्रिप्शन ॲड करू शकता, अल्टर ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला विजिबल होतात डेस्कमध्ये, सेव्ह क्वेरीजमध्ये. त्यानंतर तुम्हाला परत काय करायचं आहे, तर तो अल्टर केलेला आहे तो बघायचा आहे. तर डेस्क कमांड एम्प्लॉई वन, तर बघा इथं तुम्हाला विजिबल होईल ॲड्रेस कॉलम ॲड झालेला आहे. त्यानंतर तोच ॲड्रेस झालेला कॉलम जो आहे तो आपण काय करूया, डिलीट करूया. तर कमांड वापरायची आहे अल्टर टेबल, त्यानंतर टेबल नेम कोणता एम्प्लॉई वन, त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तो कॉलम डिलीट करायचा, म्हणजे काय करायचं आहे, ड्रॉप कॉलम, कोण ड्रॉप काय करायचं आहे, कॉलम, कोणता कॉलम करायचा आहे, ॲड्रेस. आता मी जो इन्सर्ट केला आहे तो नुसता जरी मेन्शन केला तरी चालेल, तुम्ही इथून रन करा. टेबल इज ड्रॉपड, तुम्ही क्वेरी सेव्ह करू शकता. अल्टर तुम्ही काय म्हणू शकता, ड्रॉप. त्यानंतर आता तुम्हाला आउटपुट ह्याचं चेक करायचं आहे. अल्टर म्हणजे आउटपुट तर ते सेमच राहणार, तरी पण तुम्हाला एकदा बघायचं असेल तर तुम्ही इथून डिलीट करा आणि त्या टेबलचं स्ट्रक्चर चेक करू शकता. एम्प्लॉई वन ॲड्रेस कॉलम डिलीट झालेला आहे. तुम्ही इथं तुम्हाला ही क्वेरीसुद्धा डेस्क सेव्ह करायची असेल तर सेव्ह करू शकता. त्यानंतर आता आपण काय करणार आहो, मॉडिफाय करणार आहो. मॉडिफाय काय करायचं आहे, मला आता ह्यो जो टेबल आहे डेस्क ह्याच्यामध्ये ई एम सॅलरी जो आहे, ह्या सॅलरीमध्ये आपण नंबरच्याऐवजी आपण इंटीजर पण डेटा देऊ शकतो. तर तो कसा मॉडिफाय करायचा, तर आपण चेंज करून बघूया. तर अल्टर टेबल, त्यानंतर टेबल नेम कोणता एम्प्लॉई वन, त्यामध्ये काय करायचं आहे, मॉडिफाय कॉलम करायचा आहे. मॉडिफाय कॉलम कोणता, तर रोल नंबर, सॉरी आय डी जो आहे तो ई एम पी अंडरस्कोर आय डी जो आहे, त्या आय डीचा डेटा टाईप काय करायचा आहे, नंबर आहे, आपण व्हॅरकॅर देऊ शकतो. व्हॅरकॅर टू म्हणजे वन आहे ते वन इंग्लिशमध्ये आपण लेटरमध्ये लिहू शकतो. व्हॅरकॅर टू, साईज दिली 5, त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट, त्या सेंटेन्स टर्मिनेट करा, त्यानंतर रन करून बघा. तर मिसिंग कीवर्ड, तर कुठेतरी आपला मिसिंग कीवर्ड झालेला आहे. मॉडिफाय कॉलम ई एम पी आय डी व्हॅरकॅर टू अल्टर टेबल एम्प्लॉई वन मॉडिफाय कॉलम, ही कुठे एरर येते ती 905 इथं तुम्हाला दाखवतो. ई एम पी आय डी व्हॅरकॅर टू काय करूया, त्या अल्टर टेबल, टेबलमध्ये आपण सॅलरी,
सॅलरीला आपण काय करूया, व्हेअर केअर देऊन बघूया. व्हेअर केअर टू साईज दिली 15. कॉलम टेबल इज अल्टर्ड, तर तुम्ही सेव्ह करू शकताय, मॉडिफाय म्हणू शकताय. मॉडिफाय सेव. तर ह्यानंतर तुम्ही मॉडिफाय केलेला आहे सॅलरीचा कॉलम. सॅलरी जो डेटा कॉलम आहे त्याचा डेटा टाईप व्हेअर केअर दिलेला आहे. तर चेक करायचं आहे तर हिथनं तुम्ही डायरेक्ट ही कमांड रन केला डेस्क आणि काय म्हटलं रन, तर ॲटोमॅटिकली बघा सॅलरीचा डेटा टाईप काय झाला, व्हेअर केअर टू. अशा पद्धतीनं तुम्ही अल्टर पण करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट कमांड जी आहे ती आहे ट्रंकेट. म्हणजे ट्रंकेट जेव्हा आपण त्याच्यामध्ये रेकॉर्ड्स असतील तर आपण ट्रंकेट कमांड रन करून बघणार आहे. पण आपण ऑलरेडी अजून टेबलच नुसता तयार केलेला आहे, त्या टेबलमध्ये अजून डेटा इन्सर्ट केलेला नाही, तर आपण ट्रंकेट कमांड नंतर बघूया. आता आपण ड्रॉप टेबल करून बघूया, म्हणजे तो टेबल. आता आपण इथंसुद्धा बघा, तुम्ही जेव्हा टेबल आपला अजून आहे तर टेबल डिलीट झाला आहे का नाही चेक करायचं असेल तर तुम्ही इथूनसुद्धा डेस्क एम्प्लॉई ही कमांड तुम्ही टाकला डेस्क एम्प्लॉई, तर तुम्हाला तो टेबल डिस्प्ले होतो बरोबर. आणि तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही होम साईडला होमला जाऊन ऑब्जेक्ट ब्राउझरमध्ये जावा. ऑब्जेक्ट ब्राउझरमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं एम्प्लॉई टेबल जर टाकला हा तुम्हाला डिस्प्ले होतो, इथून सुद्धा तुम्ही बघू शकता. आता आपल्याला टेबल तो काय करायचा आहे, डिलीट करायचा आहे बाय युजिंग क्वेरी. तर काय करायचं, ड्रॉप आपण टेबल, ड्रॉप टेबल ही कमांड यूज करणार आहे. तर क्वेरी लिहूया ड्रॉप टेबल, टेबल नेम सिंटॅक्स आहे ड्रॉप टेबल, टेबल नेम. आता टेबलचं नाव काय आहे, एम्प्लॉई वन. मला हा टेबल काय करायचा आहे, डिलीट करायचा आहे. तर मी रन केली क्वेरी, तर टेबल इज ड्रॉप्ड. मग तुम्ही सर्च करून बघा तर तुम्हाला हा टेबल डिस्प्ले होणार नाही, कारण आता टेबल आपला काय झालेला आहे, ड्रॉप झालेला आहे. डेस्क एम्प्लॉई, तर ऑब्जेक्ट टू बी डिस्क्राइब्ड कुड नॉट बी फाउंड. आलं का लक्षात, म्हणजे इथं टेबल तुम्हाला व्हिजिबल होणार नाही. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही होमला जावा, ऑब्जेक्ट ब्राउझरमध्ये जाऊन एम्प्लॉई जेव्हा तुम्ही रन करचला इथं एम्प्लॉई वन, तर विजिबल होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या ह्या कमांड्स रन करून बघायच्या आहेत. आता लास्ट कमांड राहिलेली आहे ती आहे रिनेम. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, त्या टेबलला न्यू नेम द्यायचा आहे. तर आपण काय करणार आहे, अल्टर टेबल एम्प्लॉई टू, आपण काय करणार आहे, रिनेम टू न्यू नेम. आता इथं न्यू नेम मी काय दिलं, नुसता ई एम टी दिलं, तरी बास सफिशियंट आहे. तर तुम्ही तर रन करून बघा, टेबल इज अल्टर्ड. म्हणजे जेव्हा तुम्ही इथं डेस्क कमांड ही रन करचिला, डेस्क आणि डेस्कची इथं आता आपण कोणता बघणार आहे, डेस्क टू, तर तुम्हाला व्हिजिबल होणार. रिनेम केलं ना आपण, कारण रिनेम करताना आपण नेम काय दिलेला आहे, ई एम पी. तुम्ही नुसता डेस्क ई एम पी जर केला तर तुम्हाला मात्र तो टेबल अवेलेबल डिस्प्ले होईल. तर अशा पद्धतीने आपण डी डी एल कमांड सगळ्या ज्या काय आहेत त्या रन करून बघायच्या आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही इन्सर्ट करू शकता. म्हणजे आता मी टेबल तयार झालेला आहे माझा, टेबल माझा जो आहे आता ब्राउझरमध्ये जो मी तुम्हाला तो टेबल जो आहे त्या टेबलमध्ये तुम्हाला इथूनसुद्धा तुम्ही सर्च करू शकता. हा टेबल जो आहे ह्या टेबलमध्ये काय आहेत, एम्प्लॉय आय डी आहे, नेम आहे आणि सॅलरी. फक्त याचं स्ट्रक्चर तयार आहे, पण ह्याच्यामध्ये अजून व्हॅल्यूज इन्सर्ट केलेल्या नाहीत. तर त्या व्हॅल्यूज कशा इन्सर्ट करायच्या आणि त्यानंतर आपण ट्रंकेट करून बघूया. जेव्हा मी पण इन्सर्ट करण्यासाठी तुम्हाला डी एम एल कमांड पहिला स्टडी केली पाहिजे. ती डी एम एल कमांड आपण स्टडी केल्यानंतर मग आपण व्हॅल्यूज याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत. हे मी पुढच्या वेळी तुम्हाला एक्सप्लेन करेल. मला वाटतं की आजच्या ह्या सेशनमध्ये तुम्हाला ह्या डी डी एल कमांड सगळ्या समजल्या असतील. जर समजल्या नसतील
तर फोन करून तुम्ही विचारू शकता, अदरवाइज तुम्ही स्वतः तुम्ही घरी ओरॅकल टेनजी इंस्टॉल करून प्रॅक्टिस करू शकता. काही अवघड नाही, काही जरी प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू. काय काय चालू झालं काय.